आपला मराठी शुद्ध लेखनाचा वेलांटी आणि उकाराचा नियम असलेला व्हिडिओ फार प्रसिद्ध झाला आहे आपण सर्वांनी या व्हिडिओसाठी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज देखील आपण शुद्ध लेखनाचे काही नियम पाहणार आहोत त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमधील ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच जणांनी विचारलं आहे की शुद्ध लेखनाचे पाचच नियम आहेत का तर नाही शुद्ध लेखनाचे म्हणजे आपल्या मराठी शुद्ध लेखनाचे एकूण अठरा नियम आहेत आणि या अठरा नियमांमध्ये आणखी छोटे छोटे उपनियम आहेत त्याचप्रमाणे अनेक कमेंट्स मध्ये रस्व आणि दीर्घ या शब्दाचा उच्चार करावा असं मला सांगण्यात आलं होतं तर ज्यावेळेस हा व्हिडिओ मी बनवला होता त्यावेळेस तो साधारण दहा वर्षाच्या मुलांसाठी तो बनवला गेला होता त्यामुळं रस्व दीर्घ असे शब्द त्यांना जास्त जड वाटू नये यासाठी या, या शब्दांचा मी जाणीवपूर्वक उपयोग टाळला होता बऱ्याच वेळा लहान मुलं जी असतात ती रस्व दीर्घ या शब्दांमध्ये कन्फ्यूज होतात म्हणून पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी असा साधा शब्द वापरला की त्यांना पटकन लक्षात येतं काही कमेंट्स मध्ये मला विचारलं होतं की हिंदीमध्ये सुद्धा हेच नियम असतात का तर हिंदीचे शुद्ध लेखनाचे नियम आणि मराठीचे शुद्ध लेखनाचे नियम हे वेगळे असतात आपण लवकरच हिंदीच्या शुद्ध लेखनाच्या नियमांचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर आपल्या मराठी शुद्ध लेखनामध्ये चिन्हांचा वापर कसा करावा या संबंधीचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच येणार आहे जे उभयांना बी आहेत उभयनवी अव्यय याचा अर्थ दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचं काम तो शब्द करतो त्याला उभयनवी अव्यय म्हणतात आणि ही उभयनवी अव्यय जी असतात त्यांची जी वेलांटी असते किंवा उकार असतो तो ह्रस्व दिला जातो मागच्या नियमांमध्ये मी हे सांगितलं होतं फक्त हे साध्या भाषेमध्ये मी सांगितलं होतं साध्या शब्दांचा सा वापर करून सांगितलं होतं त्यानंतर नी नी हा उभयनवी अव्यय आहे आणि आणि नी हे दोन वेगवेगळे उभयांनवी अव्यय आपल्या मराठी शुद्ध लेखनामध्ये आहेत आपण मराठी लेखन करताना डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली या क्रमाने लेखन करणं अपेक्षित आहे त्यामुळं आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना नक्की हे सांगायला विसरू नका की कुठलाही शब्द असेल कुठलंही अक्षर असेल ते डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर काही कमेंट्समध्ये पूर हा पूर हा शब्द कसा लिहावा किंवा एखाद्या गावामध्ये पूर शब्द लागलेला असतो तो कसा लिहावा याविषयी विचारणा करण्यात आली होती तर पूर हा ग्रामवाचक शब्द जर एखाद्या स्थानाविषयी किंवा एखादं स्थान दाखवायचं असेल तो ग्रामवाचक शब्द एखाद्या ग्रामवाचक नामाला लागल्यास तो दीर्घच लिहावा लागतो याचा अर्थ पदचा उकार जो आहे तो दीर्घ द्यायला हवा मागील व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांनी निरीक्षण केलं आपल्या नावाचं निरीक्षण केलं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंच्या नावांचं निरीक्षण केलं आणि जे नियम सांगितले ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून काही अडचणी सुद्धा आलेल्या आहेत जे मी पाच नियम सांगितले त्या पाच नियमांचा उल्लंघन करणारे का ही काही शब्द आहेत मग असं का होतं असे बरेच कमेंट्स मला आल्यामुळं मी याचं स्पष्टीकरण असं देईल की आपल्या मराठी शुद्ध लेखनामध्ये बरेचसे शब्द हे संस्कृतमधून जसेच्या तसे घेतलेले आहेत आणि त्यामुळं त्या त्या शब्दांसाठी आपला शुद्ध लेखनाचा नियम लागू होत नाही त्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात म्हणजे मराठी शब्द आणि तत्सम शब्द असे दोन प्रकार आपल्या शब्द लेखनाचे असल्यामुळं बरेचसे नियम हे तत्सम शब्दांना लागू होत नाही त्यामुळं तुम्ही ज्या कमेंट्समध्ये जे जे शब्द मला पाठवलेले आहेत ते तत्सम शब्द असल्यामुळं तो नियम भंग झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर तत्सम शब्द आणि आपले मराठी शब्द हे ओळखण्यासाठी आपल्याला सरावाची आवश्यकता आहे त्यासाठी कुठलाही नियम नाही की हा तत्सम शब्द आहे आणि हा मराठी शब्द आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असे काही शब्द पाहणार आहोत की त्यांचा सराव आपल्याला होणार आहे आणि ते आपल्या दैनंदिन वापरामध्ये असणार आहे आता आपण अनुस्वार युक्त शब्दांचे लेखन कसे करावे याविषयी माहिती घेऊयात अनुस्वार असलेले जे अक्षर असते त्या अक्षराचा इकार अथवा उकार म्हणजेच त्या अक्षराची वेलांटी अथवा उकार हा सामान्यत रस्व लिहावा लागतो यामध्ये चिंच डाळिंब भिंग खुंटी पुंचका भुंगा असे काही शब्द आहेत मात्र तत्सम शब्द जे असतील ते मुळाप्रमाणेच रस्व असतील तर रस्व लिहावे लागतात दीर्घ असतील तर दीर्घ लिहावे लागतात मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तत्सम शब्दांसाठी हे नियम लागू होत नाहीत हाच नियम विसर्ग असणाऱ्या शब्दांना देखील लागू होतो उदाहरणार्थ निःपक्षपात निशस्त्र चतुसूत्री दुःख असे काही शब्द बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या मराठी शब्दांमध्ये शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असलेला दिसतो मग अशा शब्दांचा उच्चार करताना किंवा लेखन करताना काय काळजी घ्यायची हे पाहूया आता पहा पा हे जे शब्द दिसत आहेत यांचा उच्चार आपण करताना केलं गेलं पाहिलं गायलं खाल्लं सांडलं माझं तुझं त्यानं असा उच्चार आपण करतो हा जो अनुस्वार आहे हा अनुस्वार मात्रेऐवजी वापरलेला असतो हे शब्द बोली भाषेमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला वापरलेले जास्त पाहायला मिळतात हे शब्द ज्यावेळेस वाचले जातात त्यावेळेस बरोबर वाचले जातात मात्र लिहिताना हा अनुस्वार द्यायचा राहिला जातो त्यामुळं त्याचा उच्चार वेगळा होतो पहा कसा ते आता या वाक्यामध्ये पाहिलं या शब्दावर जर अनुस्वार दिला नाही तर या वाक्याचा उच्चार असा होईल मी तुझं चित्र पाहिलं पाहिलं असं होणार नाही त्याचप्रमाणे या दुसऱ्या वाक्यामध्ये माझ तुझ्याकडे एक काम आहे असं वाक्य उच्चारलं जाईल मी त्याचं काम केल त्याने पाणी सांडल म्हणजे पहा आपण जर त्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार दिला नाही तर त्याचा उच्चार हा वेगळा होतो यासाठी एकतर तिथं मात्रा तरी द्यायला हवा किंवा अनुस्वार तरी द्यायला हवा म्हणजे त्या वाक्याचा योग्य उच्चार केला जाईल पुढील नियम शब्दांना प्रत्यय लावण्यासंबंधी आहे बऱ्याच शब्दांना आपल्याला ऊन हा प्रत्यय लागलेला दिसतो मात्र ते शब्द लिहिताना मूळाक्षरातला ऊ लिहावा की व काढून त्याला उकार द्यावा हे आपल्याला समजत नाही हा प्रत्यय शक्यतो क्रियापदाला लागलेला पाहायला मिळतो मग अशा वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची पहा जर त्या क्रियापदामध्ये शेवटी व असेल तर आपल्याला व ला उकार देऊन ऊन लिहावा लागतो मात्र जर त्या मूळ क्रियापदामध्ये व नसेल शेवटचं अक्षर व नसेल तर मात्र मुळाक्षरामधला ऊ लिहायचा पहा या शब्दांचं निरीक्षण करा लावून देऊन रोवून येऊन ठेवून जाऊन सारवून दुहून असे काही शब्द त्याचप्रमाणे शब्दलेखन करताना राहणे की, की राहाने, पाहने, की राहणे लिहावं तसंच पाहणे की पहाणे की पाहणे लिहावं वाहणे लिहावं की वाहणे लिहावं हे समजत नाही तर अशावेळी राहणे पाहणे वाहणे अशी रूपे वापरावी मात्र आज्ञार्थी प्रयोग करताना राहा पहा वहा किंवा रहा पहा वहा अशी रूपेही वापरली तरी चालतात आता आपण मराठी वर्णमालेविषयी माहिती घेऊया वर्णमालेचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी होतो मराठीमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत यामध्ये चौदा स्वर दोन स्वर आदी चौतीस व्यंजने आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या शब्दामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये किती जोडाक्षरी शब्द आहेत किंवा किती जोडाक्षरं आली आहेत असा प्रश्न विचारला जातो मग यावेळेस लक्षात ठेवायला हवं की व्यंजन जर एकमेकांना जोडून अक्षर बनत असेल तरच ते जोडाक्षर असतं व्यंजन आणि स्वर हे जर एकमेकांना जोडून अक्षर बनत असेल तर ते जोडाक्षर नसतं यामध्ये गृहमधला गृ सृष्टी मधला स्रू पृथ्वीमधला प्रू यामध्ये ह्या अक्षरांच्या खाली जी अर्धवाटी आहे तिला रुकार म्हणतात आणि ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत ही मुळाक्षरांना जोडून बनलेली असल्यामुळे ती जोडाक्षरे नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे ज्या अक्षरांच्यावर चंद्र किंवा अनुस्वार येतो ती देखील अक्षरे जोडाक्षरे धरली जात नाहीत त्याचप्रमाणे विसर्ग असलेले शब्द अक्षरं जोडाक्षरे नसतात जोडाक्षरांमध्ये र हे अक्षर जोडून येणारी बरीच जोडाक्षरे तयार होतात यामध्ये मित्र मधला त्र मधला प्र ट्रक या शब्दातील ट्र श्रावण या शब्दातील श्र चमचमणाऱ्या त्यातील र्या सूर्य या शब्दातील रिय म्हणजे रफाराचं अक्षर ही सर्व जोडाक्षरे आहेत मराठी शब्दांचं शुद्धलेखन करताना रस्वदीर्घ या, करता या बाबतीतले नियम असणारा व्हिडिओ आपण याआधीसुद्धा बनवलेला आहे जर हा व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये पाच नियम सांगितले होते मात्र आपल्या मराठी भाषेमध्ये तत्सम शब्दांचा समावेश असल्यामुळं सर्व नियम अगदी तंतोतंत तंतो जुळत नाहीत यामध्ये जो रफाराचा नियम सांगितला होता तो तंतोतंत जुळताना आपल्याला दिसत नाही तसेच काही शब्द असे असतात की ते रहस्व वेलांटी उकाराने पण लिहिले जातात आणि दीर्घ वेलांटी उकारानेही लिहिले जातात मात्र त्यामुळे त्यांच्या अर्थामध्ये बदल होतो तर असे शब्द कोणते आहेत ते आपण आता पाहूयात सूत हा शब्द जो आहे तो जर उकाराने लिहिला तर त्याचा अर्थ मुलगा होतो आणि दीर्घ उकाराने लिहिला तर त्याचा अर्थ सारथी किंवा दोरा होतो त्याचप्रमाणे पूज्य म्हणजे वंदनीय आणि उकाराने पूज्य म्हणजे शून्य खचित म्हणजे प्रमाणे आणि दीर्घ वेलांटीने खचित म्हणजे खरोखर रस्ववेलांटीने दिन म्हणजे दिवस दीर्घ वेलांटीने दिन लिहिला तर त्याचा अर्थ होतो गरीब शिला शिला म्हणजे दगड आणि दीर्घ वेलांटीने लिहिला तर त्याचा अर्थ होतो शिलवान पीक रस्ववेलांटीने पीक म्हणजे कोकीळ आणि दीर्घ वेलांटीने पीक म्हणजे शेतातील पीक सूर सूर म्हणजे देव आणि सूर म्हणजे गाण्यातील सूर सलील र दीर्घवेलांटीने सलील म्हणजे सहज किंवा लिलया पण वेलांटीने सलील लिहिला तर पाणी असा त्याचा अर्थ होतो दुसरा पाणी हा शब्द आहे दीर्घवेलांटीने जल असा त्याचा अर्थ होतो आणि जर रस्व वेलांटी दिली पाणीला तर त्याचा अर्थ होतो हात आता यानंतर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरातील काही शब्द आहेत ते शब्द शुद्धरित्या कसे लिहावेत याचा तक्ता पुढे दिलेला आहे हा तक्ता काळजीपूर्वक पहा आणि तसे शब्द लिहिण्याचा सराव करा